मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांचा भ्रष्टाचार उघडकीस आलाय, तर त्यांच्या कार्यकाळाचा शासकीय लेखा परीक्षण करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. काही स्वराज्य संस्था विविध समित्या या राष्ट्रवादीची चरायची कोरणी झाली आंबेगाव तालुक्यामध्ये. माहीत असताना सुद्धा अद्याप शिवसेना मुख घेऊन गप्प काय? आजपर्यंत सहकारामध्ये राजकारण आणून कारण सहकारामध्ये शेतकऱ्यांचा सहभाग मोठा असतो. शेतकऱ्यांच्या हिताला कुणी धक्का लागू नये यासाठी राजकारण म्हणून शिवसेनेने कधी पाहिलं नाही आणि म्हणून कुठल्याही संस्थेमध्ये ढवळाढवळ करायचं काम शिवसेनेने केलं नाही आणि यापुढे देखील शेतकरी हितासाठीच जे काही केलं जाईल ते शेतकरी हितासाठी केलं जाईल. आता सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती मंचच्या सभापतींनी केलेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी उपसभापतींनी जे मुद्दे प्रसिद्ध केले किंवा बाहेर काढलेले आहेत तर ते मुद्दे त्याच्यावर शासकीय लेखापरीक्षण व्हावं अशी मागणी शिवसेनेने केलेली आहे. त्याच्यामध्ये कुठले पुरावे देणं किंवा पुरावे गोळा करत बसणं हे शिवसेनेचं काम नाही. तर शासकीय लेखापरीक्षण जर झालं तर याची सगळी माहिती एकत्र होऊन त्याच्यावर सभापतीवर कारवाई करणं भाग पडेल अशी आम्हाला खात्री वाटते. त्याचबरोबर जसं मी म्हणलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्था ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची किंवा नेत्यांची चरायची पूर्ण झाली आहे. त्याचप्रमाणे साखर कारखान्या किंवा शंकर साखर कारखान्याचे काही कर्मचारी काहींच्या घरचे घरगडी झाले, काहींचे ड्रायव्हर झाले, तर याच्यामध्ये शिवसेना फारसं काही रहस्य घेत नाही. विषय तोच आहे की शेतकऱ्यांच्या हिताचा विषय हा सहकारामध्ये येतो आणि त्याच्यामुळं शिवसेनेने राजकारण केलं आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं असं कुठं वाटू नये यासाठी शिवसेनेने कधी याच्यामध्ये राजकारण आणलं नाही आणि जास्त लक्ष दिलं नाही. परंतु यापुढे मात्र खासदार शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना निश्चितपणानं सगळ्या सहकारी संस्थांमध्ये जातीनं लक्ष देईल आणि याच्यावर अंकुश ठेवण्याचं भ्रष्टाचारावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना करेल याची खात्री या ठिकाणी देत आहोत. बाजार समिती सभापती देवदत्त निकम हे स्वहितासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व शेतकऱ्यांच्या पैशाची वारेमा गुदळपट्टी करतात असताना सुद्धा आणि त्यांच्या असणाऱ्या उपसभापती यांनी माजी उपसभापती यांनी आता राजीनामा दिला यांनी स्वतः सांगितलं ते शिवसेना यामध्ये बघायची भूमिका घेत आहे देवदत्त निकम साहेबांवर ना. त्यासाठी तर आता ही पत्रकार परिषद आयोजित करायचा हेतूच तो आहे की आपण शासनाच्या प्रतिनिधींकडे म्हणजे शासनाचे या ठिकाणचे आहेत वरिष्ठ DDR असतील जिल्हा निबंधक यांच्याकडे आपण आता मागणी करत आहोत खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून की याची लेखापरीक्षकाकडून त्याचं परीक्षण व्हावं आणि त्याच्यात जो भ्रष्टाचार उघडकीस होईल त्याच्यावर सभापतींनी राजीनामा द्यावा हीच मागणी आपण यासाठी करत आहोत. बाजार समिती उपसभापती राजीनामा देण्याअगोदर सभापती देवदत्त निगम यांच्यावर भ्रष्टाचार आरोप केले त्यावर शिवसेना यापुढे काय यापुढच्या काळात काय पाऊल उचलणार किंवा तुमची पुढची भूमिका काय असणार? यापुढे वेळप्रसंगी जनआंदोलन करण्याची वेळ आली तर ते जनआंदोलन करण्याची सुद्धा भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे. तत्पूर्वी आम्ही शासनामध्ये आहोत, शासनामध्ये सहभागी असल्यामुळे शासनाकडनं लेखापरीक्षण होईल आणि त्याच्यावर कारवाई होईल अशा पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने केले जातील. आंबेगाव तालुक्यामध्ये दुसरा सक्षम पक्ष म्हणून शिवसेना पाहिजे राष्ट्रवादीनंतर, परंतु जो काही आता शेतकऱ्यांची तुमच्याकडे आशा लागलेली तुम्ही कुठेतरी हे जो असा हे जो कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचार झालेला आहे किंवा हे जे प्रकार झाले त्याच्यामध्ये तुमच्याकडे शेतकरी आता आशेने पाहणार आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगा त्याबद्दल? शेतकऱ्यांना आता सध्या तरी एवढं आश्वासित करू इच्छितो की यापूर्वी शिवसेनेने जसं जास्त लक्ष सहकारामध्ये दिलं नाही परंतु यापुढे मात्र शेतकऱ्यांचं नेतृत्व ही शिवसेना करेल आणि शिवसेनेच्या माध्यमातून कुठल्याही भ्रष्टाचाराच्या या ठिकाणी पूर्ण कुठली चालू असतील त्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम शिवसेना करेल याची खात्री या ठिकाणी आम्ही. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर.